नमस्कार। आज आपण संरक्षण शास्त्र इयत्ता 12वी या विषयातील प्रकरण 3 चा भाग 3 पाहणार आहोत। आतापर्यंत आपण 2 भाग पाहिलेत। दक्षिण आशिया बाबतीत आपण माहिती मिळवत आहोत आणि आज या तिसऱ्या भागामध्ये आपण पुढील 2 देशांची माहिती मिळवणार आहोत। त्यापूर्वी जर आपण माझे चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राइब करा, शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा। मात्र एक गोष्ट, यापैकी काही केली नाही तरी चालेल, पण विद्यार्थ्यांना हे चॅनल हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका, कारण त्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल। पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं भारत आणि आशिया, याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं दक्षिण आशिया याची ऐतिहासिक पार्श्वभूमी। दुसऱ्या भागामध्ये दक्षिण आशिया याच्यातला नेपाळ या देशाबद्दल माहिती मिळवली आणि आता या भाग 3 मध्ये आपण भूतान आणि बांगलादेश या देशाची आपण माहिती मिळवणार आहोत। त्याच्यात आपण सर्वप्रथम पाहूया भूतान संबंधित माहिती। आपल्याला स्क्रीनवर भूतानचा थिंपू येथील अगदी महाकाय असा राजवाडा, प्रचंड असा राजवाडा इथं दिसतो आहे। त्याच्यानंतर आपण भूतान याविषयी, भूतान या देशाविषयी माहिती मिळवूया। भूतान आणि भारत यांच्या दरम्यान 1949 म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच 2 वर्षांनी एक मैत्री करार झाला। या मैत्री करारामध्ये दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील आणि संरक्षण आणि परराष्ट्र संबंध जोपासतील। जेव्हा हा करार झाला 1949 मध्ये, त्यावेळेस खऱ्या अर्थाने परराष्ट्र संबंधांची पायाभरणी या ठिकाणी या दोन देशांदरम्यान या करारामध्ये झाली असं त्या ठिकाणी आपल्याला समजतं। आणि हा करार पुढच्या वाटचालीसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो। याच्यामध्ये 2005 मध्ये जे काही भूतानचे राजे होते, जिग्मे सिंगे वांगचुंग यांनी भूतानच्या राज्यघटनेचा एक मसुदा तयार केला आणि भूतानला एक नवी दिशा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यांनी तो दिला सुद्धा। याच्या मागचं कारण असं होतं की इतर देश आणि भारत यांच्या कंपॅरिझन मध्ये, या जेव्हा भारत आणि भूतान यांच्या दरम्यान जेव्हा विशेष संबंध हे दोघांच्या एकमेकांच्या विश्वासावर आणि समजुतीवर अवलंबून होते, त्यावेळेस या द्विपक्षीय संबंधाची जी काही मूलभूत चौकट आहे ती 1949 मध्ये जो काही मैत्री आणि सहकार्य करार झाला, मी आता मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं, त्या कराराने ती निश्चित करून दिली, जी दोन्ही देशांच्या रिलेशन मधली मूलभूत चौकट। या कराराने जो 1949 मध्ये झालेला होता, दोन्ही देशांना शांतता राखण्याचं आणि परस्परांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचं आवाहन याच्यात करण्यात आलं होतं। भूतान हा त्यांच्या पद्धतीने त्यांचा देश चालवेल, भारत त्यांच्या पद्धतीने त्यांचा देश चालवेल, दोघांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, मात्र दोन्ही देशांनी शांतता राखायची। हे तर आपल्याला, आपण पाहता आहात अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच किंवा त्याच्याही अगोदर, स्वातंत्र्य जरी मिळालेलं नव्हतं तरी भारतीय जी काही लोक आहेत ती शांतता प्रिय आहेत हे आपण इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे। हे मी सांगत नाही किंवा तुम्ही सांगत नाही, आपण भारतीय आहोत म्हणून त्या ठिकाणी आपण असं स्वतःलाच म्हणूया की आम्ही शांतता प्रिय आहोत, नाही। इतिहास याची साक्षी आहे, इतिहासामध्ये आहे आणि इतिहास आपल्याला सांगतो की भारत हा शांतता प्रिय देश आहे। दोन्ही देशांनी या करारामध्ये तशा पद्धतीने बाबी नमूद केलेल्या होत्या। आणि भूतानचं परराष्ट्र धोरण सामान्यपणे भारताने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार चालतं। जरी सुद्धा दोन्ही देश स्वतंत्र असलेत तरी सुद्धा मात्र भूतानला नेहमी भारताची गरज भासते आणि भारत त्या ठिकाणी नेहमी मदत करण्याचं काम करत असतो। परराष्ट्र आणि संरक्षण व्यवहारांमध्ये दोन्ही देश, भारत भूतानचा आणि भूतान भारताचा सल्ला हे नेहमी घेत असतात। त्याच्यात 2007 मध्ये भारत आणि भूतानने त्यांच्या दरम्यानचा जो काही करार होता त्याचा फेरविचार केला, की जो काही करार या अगोदर झालेला होता त्या कराराचा फेरविचार केला, त्याच्यातले जे काही
कलम होती ती रद्द केलीत. मात्र भूतानचं परराष्ट्र धोरण हे भारताच्या मार्गदर्शनानुसार चालेल, कारण भारताला त्या ठिकाणी आयडियल भूतान आयडियल देश आहे असं भूतान मानत होता, आणि म्हणूनच त्यांनी मान्य केलं की तुमच्या मार्गदर्शनानुसारच आमचं परराष्ट्र धोरण चालेल. हा काही भूतान म्हणजे काही अगदी न समजणारा किंवा त्याच्यात कुणी सगळे अज्ञानी अशा प्रकारचा देश नाही, पण तरी सुद्धा भारताची ध्येय धोरण त्याला माहिती होती, ती त्याला आवडलीत, आणि म्हणून त्यांच्या याच्यानुसार मार्गदर्शनानुसार परराष्ट्र धोरण चालू आहे. हे मात्र त्याच्या व्यतिरिक्त जी काही कलम होती ती रद्द करण्यात आली. त्यानंतर सुद्धा जरी कलम रद्द करण्यात आलं तरी सुद्धा हे थिंपूचे जे काही राज्यकर्ते आहेत ते भारताच्या समन्वयानेच त्यांचं परराष्ट्र धोरण आजही त्या ठिकाणी त्यांचं सुरू आहे. मग तेव्हा 2008 मध्ये भूतान मधील राज्य घटना मागच्या स्लाइड मध्ये आपण पाहिली, एक या राजांनी नवीन राज्य घटना स्वीकारली आणि या राज्य घटनेनुसार तेथे पहिल्यांदा निवडणुका झाल्यात, निवडणुका पार पडल्यात. आणि भारत आणि भूतान दरम्यानची आपल्याला माहिती आहे ही सीमा जवळपास 669 किलोमीटर आहे, दिसते आपल्याला या पूर्ण लाल चौकटीमधली ही सीमा. आणि या सीमारेषेवर भारताच्या बाजूने सशस्त्र सीमा बलाचे जवान कार्यरत असतात, ज्यांना आपण SSB सशस्त्र सीमा बल म्हणून संबोधित असतो. आणि भूतानच्या बाजूने रॉयल भूतानीज आर्मीचा पहारा या ठिकाणी असतो. म्हणजे दोघेही देशांमध्ये जरी चांगले संबंध असले परंतु आपापल्या सीमांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ते देशाचे सैनिक पार पाडत असतात. याच्यानंतर भारताचे जे काही पूर्वोत्तर राज्यामध्ये घातपाती कारवाया करणारे जे काही गट आहेत त्यांचे तळ विशेषतः आसामच्या सीमेला लागून आहेत. आणि कारण ही सीमा त्या ठिकाणी तिथे जवळच आहे आणि म्हणून या आसामच्या सीमेमध्ये या अतिरेकी कारवाया चालतात. याच्यात भारत आणि भूतान यांनी 2003 मध्ये एक संयुक्त मोहीम राबवली. भूतानच्या लष्कराने त्यांच्या प्रदेशातील बंडखोरांविरोधात कारवाई केली आणि त्यावेळी मात्र हे बंडखोर सीमा ओलांडून भारतामध्ये येणार नाहीत याची सुद्धा त्यांनी दक्षता घेतली. कारण याच्याने काय होणार होतं, जर समजा बंडखोर भारतामध्ये आलेत तर त्याच्याने दोघही देशांचे संबंध हे बिघडणार होते, संघर्षमय परिस्थिती निर्माण होणार होती. आणि म्हणून भूतानच्या आर्मीने ती दक्षता घेतली की भारतामध्ये आपले बंडखोर जाता कामा नये, आणि ते काम त्या ठिकाणी या भूतानीज आर्मीने योग्य पद्धतीने केलं. डोकलाम मध्ये चीनच्या सैन्य विरोधात भारताने घेतलेल्या ठाम भूमिकेच्या वेळी भारत भूतान संरक्षण सहकार्याचं एक अनोखं दर्शन या ठिकाणी दिसलं. आपण त्या ठिकाणी इथं पाहू शकतात की हे एक ट्राय जंक्शन आहे, डोकलामचं पठार भारत चीन आणि भूतान यांच्या सीमेवर आहे. इथं आपण पाहू शकतात, बघा हा जो काही भाग आहे हा जो काही आता तुम्ही पाहिलं की हा भूतान, इकडे चीन आणि इकडे भारत, हा इकडे नेपाळ पण आहे, इथं भारताची सीमा. भूतान चीन आणि भारत यांच्या सीमेला लागूनच हे डोकलामचं पठार आहे. आणि चीन आणि भूतान दरम्यान या पठाराच्या नियंत्रणावरून वाद आहेत की याच्यावर नियंत्रण कोणाचं, हा भाग कोणाचा. आपल्याला माहिती आहे की चीन अगोदरपासूनच जागेसाठी किंवा दुसऱ्यांची जागा बळकावण्यासाठी आपापलेला देश म्हणून जरी आपण संबोधलं तरी त्या ठिकाणी ते वावगं ठरणार नाही. आणि म्हणून हा देश नेहमीच इतरांच्या भूमीवर डोळा ठेवतो आणि तेच काम त्या ठिकाणी तो आत्ता इथं करतो आहे. या डोकलामच्या भूमीवर सुद्धा त्याची नजर आहे की जिथं तो पठार आहे. 2017 मध्ये या ठिकाणी काय झालं की चीनी सैन्याने या भागामध्ये रस्ते बांधायला सुरुवात केली, म्हणून त्याला भारतीय लष्कराने काय केलं, एक आक्षेप घेतला, हरकत घेतली, आणि भारतीय लष्कर भूतानच्या मागे अगदी ठामपणे उभं राहिलं. आपण इथं पाहू शकतात, बघा इथं डोकलामचे रोड हा जो काही मधला भाग आहे, इथं जे काही सैनिक आहेत पॉइंट ऑफ डोकलाम स्टँड ऑफ, इथं चीनचे सैनिक अजूनही आत घुसण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत आहेत. आणि त्यातून मग भारताने जरी ती संघर्षाची स्थिती निर्माण झाली तरी सुद्धा भारत भूतानच्या बाजूने उभा राहिला. अगदी ठामपणे भारताने सांगितलं की भूतानच्या बाजूने आम्ही उभे आहोत. भूतान म्हणजे कुठल्याही प्रकारण त्याची संरक्षणाची जबाबदारी सुद्धा भारताने घेतलेली होती सुरुवातीला. आणि त्यातून असं त्या ठिकाणी संदेश गेला की भारत संकटाच्या प्रसंगी आपल्या मित्राच्या पाठीशी उभा राहतो. आणि ही पूर्वीपासून भारताची थेरी आहे की खरा मित्र जे त्या ठिकाणी मित्राच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोवर्ब्स आपण पाहतो, तर खरा मित्र तोच की जो संकटाच्या वेळी आपल्या बाजूने उभा राहतो किंवा आपल्या मागे उभा राहतो. आणि ते
भारताने इथं दाखवून दिलं आणि संपूर्ण जगाला हा संदेश गेला की संकटाच्या वेळेस भारत लांब जात नाही. आता इथं आपण भूतानच्या बाबतीतली माहिती मिळवली, आता आपण माहिती मिळवणार आहोत बांगलादेशाच्या बाबतीत. 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाली हे आपल्याला सर्वज्ञात आहेत. आपण पहिल्या प्रकरणामध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहिलं, जेव्हा फाळणी झाली तेव्हा बांगलादेश नव्हता, तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान होता. पश्चिम पाकिस्तान म्हणजे आत्ताचा पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश. पूर्व पाकिस्तानला अधिक स्वायत्तता देण्यात यावी आणि अशी तिथल्या जनतेची मागणी होती, कारण तो देश छोटासा होता, लोकसंख्या त्यांची छोटी होती आणि म्हणून जास्तीत जास्त फायदे किंवा जास्तीत जास्त त्या ठिकाणी जे काही देता येईल वाटणीच्या वेळेस ते आम्हाला देण्यात यावं असं त्यांची मागणी होती. परंतु आत्ताचा पाकिस्तान आणि त्यावेळचा पश्चिम पाकिस्तान याला ते मान्य नव्हतं आणि म्हणून काय झालं, दोघांमध्ये पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला. त्याच्यातून मग पूर्व पाकिस्तानात बंगाली अस्मितेच्या आधारावर स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. आपण पाहू शकता स्क्रीनवर या चळवळीचं जे काही नेतृत्व आहे ते आवामी लीगच्या पक्षाने केलं आणि भारताचा त्याला काही प्रमाणात पाठिंबा होता, कारण भारत हा आत्ताच्या बांगलादेशाला फॉर होता, म्हणजे त्यांच्या बाजूने होता. कारण त्यांच्यावर असं नाही की हा दूरचा किंवा तो जवळचा, परंतु पूर्व पाकिस्तानात म्हणजे आत्ताच्या बांगलादेशावर पश्चिम पाकिस्तानांनी हल्ले केलेले होते, अत्याचार केलेले होते आणि म्हणून पूर्व पाकिस्तानाच्या बाजूने भारत त्यावेळेस होता. भारताचा त्याला पाठिंबा सुद्धा होता. त्यातून 1971 युद्ध झालं आणि 1971 युद्धामध्ये याची हिस्ट्री आपण मागच्या तसा मागच्या प्रकरणात पाहिली. 1971 युद्धामध्ये बांगलादेशाची निर्मिती झाली तेव्हा भारताने हा विजय मिळवून दिला आणि हा भारताला स्वतंत्र करण्यामागे, स्वतंत्र देश त्या ठिकाणी स्थापण्यामागे भारताची महत्वाची भूमिका आहे. परंतु आता जर आपण पाहिलं बांगलादेशाला, बांगलादेश ते उपकार विसरलेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला ते नमूद करावं असं वाटतं. तर इथं जेव्हा बांगलादेशाची निर्मिती झाली 1971 तेव्हा तिथं मुजीबुर रहमान हे जे काही बांगलादेशाचे संस्थापक होते ते पहिले राष्ट्राध्यक्ष तिथं झालेत आणि ते राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर 1971 युद्धामध्ये बांगलादेश मुक्तीनंतर त्याला स्वतंत्र वेगळा देश मान्यता देणारा भारत हा पहिला देश होता. आणि तेव्हा भारताने लगेचच बांगलादेशाबरोबर काही राजनैतिक असे संबंध प्रस्थापित केले. या दोन्ही देशांचे संबंध इतिहास आणि समान सांस्कृतिक आणि भाषिक वारसावर आधारित आहेत. सांस्कृतिक त्या ठिकाणी संबंध असतील, ऐतिहासिक संबंध असतील, ते दोघं देशांचे थोडेफार का होईना मिळते जुळते होते आणि म्हणून भारताने बांगलादेशाला जवळ केलेलं होतं किंवा त्याला स्वतंत्र करण्यासाठी भारताने प्रयत्न केलेले होते. भारताच्या बांगलादेशाशी असणाऱ्या या संबंधांना भूराजकीय वास्तव्याचे भक्कम परिणाम आहेत. या बांगलादेश, कारण बांगलादेश आपण पाहू शकता इथं स्क्रीनवर, या बांगलादेशाला तिन्ही बाजूंनी, इकडनं बे ऑफ बेंगॉल आहे, बंगालचा उपसागर ज्याला आपण म्हणतो, परंतु या बाजूपासून तर इथपर्यंत तीन बाजूंनी भारताच्या काही जे काही वेस्ट बंगाल असतील, बिहार असेल, झारखंड असेल, मेघालय असेल, मिझोराम असेल, त्रिपुरा असेल, वेस्ट बंगाल इथं दिसतंय आपल्याला की यांनी ते वेढलेलं आहे. म्हणजे भारताने तिन्ही बाजूंनी याला वेढलेलं आहे आणि याच्यामध्ये बांगलादेशाची सुरक्षा आणि एकात्मता यात महत्वाचं हितसंबंध गुंतलेले असल्याचे भारताने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. कारण भारताचं जर संरक्षण, सॉरी, बांगलादेशाचं जर संरक्षण झालं तर भारताचं संरक्षण त्या ठिकाणी आपोआप होऊ शकतं आणि म्हणून भारताला, भारताने एक सामरिक संबंध, राजकीय संबंध बांगलादेशाशी प्रस्थापित केले. भारताने 1972 बांगलादेशात बांगलादेशाबरोबर एक मैत्री करार केला. त्यावेळेस मुजीबुर रहमान, शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशाचे जे काही संस्थापक अध्यक्ष होते ते तिथले पंतप्रधान होते आणि आपण पाहू शकतात भारताच्या स्वर्गीय इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या 72 आणि त्यावेळेस ही द्विपक्षीय संबंधांची एक सुरुवात झाली होती. या करारात असं स्पष्ट म्हटलं होतं की दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात कोणतीही लष्करी कारवाई करणार नाहीत किंवा जे काही आघाड्या होतील त्याच्यात सहभागी होणार नाहीत, अगदी स्पष्टपणे या करारात नमूद केलेलं होतं. आणि भारताने आजपर्यंत ज्या ज्या देशांशी करार केलेत, करारामध्ये जे जे काही लिहिलेलं असेल त्या करार कधी मोडीत आणलेले नाहीत, परंतु इतर देश ते विसरतात. बांगलादेशाला त्याच्या सैन्याच्या उभारणीतही भारताने बरीच मदत केली. हेलिकॉप्टर्स, वाहतुकीसाठीची विमानं, गस्ती नौका असं साहित्य भारताने त्यांना उपलब्ध करून दिलं. पण मी पुन्हा अजून सांगू शकतो की भारत हे सगळे जे काही उपकार आहेत
भारताचे बांगलादेशावर झालेले हे बांगलादेश अगदी योग्य पद्धतीने विसरलेला आहे किंवा जाणून बुजून विसरलेला आहे. 1975 मध्ये बांगलादेशाचे नेते जे काही होते जे शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झाली त्यानंतर तिथं सत्तेवर आलेल्या सरकारने बांगलादेश हा इस्लामी प्रजासत्ताक असल्याचं जाहीर केलं. म्हणजे ज्या गोष्टी भारताला नको होत्या त्याच गोष्टी त्या ठिकाणी बांगलादेशाने पुन्हा केल्यात. बांगलादेशाच्या निर्मितीनंतर तेथील जे काही आवामी लीग होतं त्याचं सरकार पुढे सुद्धा काही आव्हानं उभी राहिलीत आणि 1975 मध्ये तिथे तिथल्या सरकार लष्कराने उठाव केला आणि लष्कराने उठाव करून तिथलं सरकार उलथवून टाकलं. त्यानंतर बांगलादेशामध्ये अगदी अस्थिर वातावरण झालं, हिंसा झाल्या, दंगली झाल्यात, जाळपोळ झाल्यात आणि संपूर्ण देशभर एक हिंसक वातावरण संघर्ष हा बांगलादेशामध्ये सुरू होता. अखेर 1978 मध्ये बांगलादेशातील लष्कराच्या पाठिंबावर जे पाकिस्तानमध्ये होतं आहे तर अशाच पद्धतीने बांगलादेशाने लष्कराच्या पाठिंबावर एक सरकार स्थापन केलं आणि 1991 मध्ये बांगलादेशात निवडणुका झाल्यात. लोकनियुक्त सरकार तिथं सत्तेवर आलं तेव्हापासून तेथे बांगलादेशामध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि दुसरं म्हणजे आवामी लीग जे त्यांच्या स्वातंत्र्यापासूनच त्या ठिकाणी ती पार्टी आहे या दोघांचं या दोघ पक्षांचं आलटून पालटून सरकार सत्तेवर चालतं आणि ते चालत आलेलं आहे. आता या दोघ देशांदरम्यानचे कोणते वादाचे मुद्दे आहेत भारत आणि बांगलादेशादरम्यान? त्याच्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे भारताने हुगळी नदीच्या पाणी पुरवठा वाढवण्यासाठी काय केलं की फरक्का बॅरेज केलं, फरक्का धरण बांधलं, बंधारा बांधला आणि त्या निर्णयावर मात्र बांगलादेशाने टीका केली. आता टीका क्या केली, काय कारण होतं टीका करण्याचं? कारण भारताने ते भारताच्या हद्दीत बांधलं. मग आता याच्यामध्ये बांगलादेशाला असं वाटत होतं की हे फरक्का जे काही धरण आहे स्क्रीनवर आपल्याला दिसलंय खाली फरक्का बॅरेज आणि वरती त्या ठिकाणी या नद्या जे काही आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला इथं अगोदर फरक्का बॅरेज दाखवलं, इथं मी तुम्हाला हुगळी नदी दाखवली. तर त्यांचं असं म्हणणं होतं गंगेचा पाण्याचा योग्य वाटा त्यांना मिळत नाही. आता इथं जर आपण वरती पाहिलं की गंगा आणि इकडनं हुगळी नदी येते, हुगळी नदी इथं गंगेला मिळते आणि पुढे त्या ठिकाणी ती फक्त गंगा होते बांगलादेशाला जाताना, तिथं हुगळी नदी वगैरे नाही. परंतु हे जे काही त्या ठिकाणी आपण पाहत आहात की हुगळी नदी गंगा नदीला मिळते आणि गंगा नदी पुढे जाते, पण हे जे काही हुगळी नदीवर बांधलेलं फरक्का धरण होतं त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही पाणी अडवतात, आम्हाला पाणी मिळत नाही, उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई भासते आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा जास्त पाणी धरणात झालं तेव्हा तुम्ही पाण्याचा विसर्ग करतात आणि त्या विसर्गामुळे काय होतं पुढे पूर येतात, पूरजन्य परिस्थिती निर्माण होते किंवा पूर पण येतात आणि त्याच्यामुळे बांगलादेशाचं संकट किंवा आर्थिक नुकसान होतं वगैरे वगैरे. तर असा बांगलादेशाचा त्याच्यामध्ये आरोप होता. परंतु हा आरोप म्हणजे पाहिजे तेवढा त्या ठिकाणी योग्य नव्हता. या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी मग दोन्ही देशांच्या दरम्यान मध्ये 1977 मध्ये पहिल्यांदा एक करार झाला. तो करार त्याच्यानंतर पुन्हा साधारणतः 19 वर्षानंतर संपुष्टात आला आणि 1996 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान गंगा पाणी वाटपाबाबतीत एक करार करण्यात आला. म्हणजे गंगेचं पाणी हुगळी नदी गंगेला मिळते, पुन्हा गंगा पुढे मग बांगलादेशामध्ये जाते आणि हे गंगेचं जे काही पाणी आहे त्या पाणी वाटपाबाबत करार त्या ठिकाणी करण्यात आला. या करारामध्ये काही महत्वाच्या बाबी होत्या. एक महत्वाचं दोन्ही देशांमध्ये संघर्ष होण्याचं एक महत्वाचं कारण. दुसरं कारण काय होतं की बांगलादेशातील काही गाव आणि काही भाग आणि काही गावे ही पश्चिम बंगालने वेढलेली आहेत. आपण इथं स्क्रीनवर पाहू शकतात बघा, वेस्ट बंगाल ही जिथं जी काही गावं असतील बांगलादेशाची ही वेस्ट बंगालने वेढलेली आहेत. त्यावर उपाय म्हणून भारताने 1992 मध्ये काय केलं, बांगलादेशाला त्या गावांच्या संपर्कासाठी 3 बिघा कॉरिडॉर उपलब्ध करून दिला. आता हा 3 बिघा कॉरिडॉर नेमका काय आहे हे आपण समजून घेऊया की बांगलादेशाची जी काही गावं होती ती वेस्ट बंगालच्या आतमध्ये, म्हणजे या ठिकाणी इथं जे काही आपण काही भाग दिसतो आहे तर तो आतमध्ये ती घुसून आलेली होती. घुसली होती म्हणजे काय, तो पुढचा मुद्दा आहेच आपला की लँड बाउंड्री अग्रीमेंट वगैरे तेव्हा आपण पाहू. परंतु 3 बिघा कॉरिडॉर अगोदर समजून घेऊया आपण की इथं वेस्ट बंगालच्या आतमध्ये काही गावं होती. मग या गावांना संपर्कासाठी बांगलादेशाला येता येत नव्हतं कारण बाउंड्री तिथं होती आणि म्हणून भारताने हा विचार करून काय केलं की एक 3 बिघा जमीन ती
त्याचा एक हायवे सारखा म्हणजे बांगलादेशाचा देहग्राम आणि अंगारपोटा ही जी काही गावं होती ती भारताच्या बाजूमध्ये होती, भारताच्या बाजूत होती. मग यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर बांगलादेशाला तिथं जाणं शक्य नाही, कारण तिथपर्यंत आपली बॉर्डर. म्हणून बांगलादेशने असा विचार केला की एक 3 बिघा कॉरिडॉर उपलब्ध करून द्यायचा हायवे सारखा, आणि बांगलादेशाला तिथपर्यंत जा त्या कॉरिडॉरने ते जातील, त्या रस्त्याने जातील, त्या हायवेने जातील, आणि त्या भागाशी ते कॉन्टॅक्ट करतील. कोणतं देहग्राम आणि अंगारपोटा वगैरे ती जी काही गावं होती तिथं ते कॉन्टॅक्ट करतील आणि कॉन्टॅक्ट त्यांचा सुरू राहील. मग ही जी काही 3 बिघा कॉरिडॉर होती ही लीजवर करारावर बांगलादेशाला उत्पन्न करून दिली, उपलब्ध करून दिलेली होती. याच्यामध्ये काही नाममात्र शुल्क असतं आणि याचं कारण येतो भारताची, भारताचं जो काही धोरण होतं ते चांगलं होतं. भारताने आजपर्यंत कुठल्याही देशासोबत म्हणजे धर्माच्या आधारावर त्या ठिकाणी मैत्री केली नाही किंवा शत्रुत्व पत्करलेलं नाही. आणि इथं बांगलादेशासोबत जर असंच केलं असतं तर मग हे 3 बिघा कॉरिडॉर उपलब्ध करून दिला नसता. परंतु त्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना हा 3 बिघा कॉरिडॉर उपलब्ध करून दिला आणि ती लीजवर ती जमीन दिली. त्यावेळेस भारतामध्ये काही संघर्ष झाला किंवा त्या ठिकाणी लोकांची मतमतांतरी झाली की बांगलादेशाने हा भाग आपला गिळकृत केला किंवा ताब्यात दिला किंवा आपल्या सरकारने त्यांना तो देऊन टाकला असं काही नव्हतं आणि आजही ते नाहीये. तर हा 3 बिघा कॉरिडॉर म्हणजे काय की त्यांना लीजवर करारावर ती जमीन, जमीन म्हणजे काय की तिथं तर येण्या जाण्यासाठी एक मार्ग उपलब्ध करून दिलेला होता, त्यांची तिथं दुर्दशा होत होती म्हणून, आणि त्यालाच 3 बिघा कॉरिडॉर असं म्हटलं जातं. इथं आपण पाहू शकतात काही लीजचे अग्रीमेंट आहेत की किती जमीन दिली. बघा देहग्राम आणि अंगारपोटा हे एन्क्लेव्ह होते, त्यांचे काही भूभाग ते भारतामध्ये होते आणि त्याला त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट करण्यासाठी ही फक्त 3 बिघा जमीन त्यांना ती दिलेली होती. बघा तिथं दिलंय टोकन प्राइस ऑफ BD टका 1 पैसा, म्हणजे एवढ्या कमी याच्यावर ते त्यावेळेस त्यांना दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मात्र आता बघा इथं पाहू शकतात आपण, इथं वेस्ट बेंगाल आहे, हा बांगलादेश आणि इथपर्यंत त्या ठिकाणी ती काही गावं होती. त्याच्यानंतर 2015 भारत आणि बांगलादेश याच्यामध्ये त्या ठिकाणी एक भूसीमा करार झाला आणि या भूसीमा करारामध्ये बांगलादेशाने परस्परांमध्ये, बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये परस्परांमध्ये जे काही जमिनी असतील त्या आदान प्रदान करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं. दोन्ही देशांचा नकाशा नव्याने तयार करून घेतला. म्हणजे काय आता हे लँड बाउंड्री अग्रीमेंट काय आहे हे पण आपल्याला समजणं गरजेचं आहे. नाहीतर लँड बाउंड्री अग्रीमेंट होतो 2015 तो सगळा मार्गस्थ लागला वगैरे, पण काय आहे नेमका लँड बाउंड्री अग्रीमेंट ते आपण त्या ठिकाणी पाहूया. तर लँड बाउंड्री अग्रीमेंट म्हणजे काय की 1947 भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे झालेत आणि त्यावेळेस मात्र जवळपास 162 एन्क्लेव्ह अशा होत्या की त्यांची वाटणीच झाली नाही, डिव्हिजनच झालं नाही, भारतात पण नाही आणि त्यावेळेस पूर्व पाकिस्तानात पण नाही. मग त्या तशाच राहिल्या. त्याच्यानंतर बांगलादेश स्वतंत्र होऊन गेला, म्हणजे पूर्व पाकिस्तान हा बांगलादेश झाला, तो स्वतंत्र झाला. तरी सुद्धा या 162 जे काही एन्क्लेव्ह होत्या, भूभाग होते, त्यांची कुठेही डिव्हिजन म्हणजे त्यांना कुठेही वाटणी नाही, भारतात नाही, बांगलादेशात नाही. मग या 162 डिव्हिजन मध्ये राहणारी जवळपास 52,000 लोक यांनी काय करायचं, यांना भारताचं नागरिकत्व नाही, बांगलादेशाचं नागरिकत्व नाही, यांना शिक्षण नाही, मतदानाचा अधिकार नाही, नागरिकत्व नाही, काहीच नाही, इकडची नाही तिकडची नाही, यांच्या सगळ्या यांना आणि कोणत्याही इलेक्ट्रिसिटी नाही वगैरे वगैरे कुठल्याही प्रकारचे जे काही प्रायमरी गरजा असतात ते त्यांना मिळत नव्हत्या, कारण ते कोणत्या देशाचे नव्हतेच. आणि हे दोघही देशांनी 47 पासून चालत आलेलं हे तसंच होतं, ही लोक जगत होती. कारण त्यांना काय करणार, दोघही सरकार त्या ठिकाणी याच्यावर हे अगोदरच त्या होणं गरजेचं होतं. परंतु तब्बल 2015 हे चाललं, पार्टीशन झाल्यानंतर सुद्धा याच्यावर निर्णय झाला नाही. याच्यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, मेघालय या सीमेला लागून बांगलादेशाची सीमा आहे. मात्र याच्यावर त्या ठिकाणी मग मध्ये हे 3 बिघा कॉरिडॉर वगैरे उपलब्ध करून दिलं, पण हा 3 बिघा कॉरिडॉर उपलब्ध करून दिलं पण हा 162 जे काही एन्क्लेव्ह होते याचा प्रश्न सुटलेला नव्हता. मग हा प्रश्न सुटलेला नव्हता, तो प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्या अगोदरही हालचाली सुरू होत्या का एकदम 2015 हे झालं नाही. मग 2015 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ढाका येथे गेलेत आणि
तिथं जाऊन त्या ठिकाणी हा प्रश्न पूर्णस्थ मार्गी लावला म्हणजे याचा अर्थ त्याच एकाच दिवशी गेले आणि सगळा प्रश्न मार्गी लागला असा होत नाही, याचा अर्थ होत नाही. पूर्वीपासूनच त्याच्या बाबतीत काही गोष्टी चालू असतील. पण 2015 ही जमिनीची आदला बदल ज्याला आपण म्हणूया किंवा आदान प्रदान करणं हे झालं, 52,000 लोकांना याचा दिलासा मिळाला जी म्हणजे लटकलेली होती, त्यांना नागरिकत्व नव्हतं. भारताने जवळपास 17,160 एकर जमीन बांगलादेशाला सोपवली जी की भारतामध्ये होती, हे एन्क्लेव्ह भारतामध्ये होते एवढी जमीन ती त्यांची त्यांना सोपवली. आणि जी भारताची पण होते बांगलादेशामध्ये की ती बांगलादेशाने 7,100 एकर जमीन भारताला सोपवली. दोघांचे भारताचे एन्क्लेव्ह पाकिस्तान बांगलादेशामध्ये आणि बांगलादेशाचे एन्क्लेव्ह भारतामध्ये असा जो भूभाग होता की ज्याची वाटणी पडलेली नव्हती, जे आदांतरित होतं, ते त्या ठिकाणी एकमेकांचं जमिनीची आदला बदल झाली, आदान प्रदान झाली. याच्यामध्ये आपण पाहू शकतात की भारताने 17,160 एकर जमीन त्यांना दिली आणि बांगलादेशाने आपल्याला 7,100 एकर जमीन दिली. म्हणजे याचा अर्थ बांगलादेशाचे जास्त भूभाग हे भारतामध्ये होते आणि भारताचे कमी भूभाग हे बांगलादेशामध्ये होते. भारताने 32,000 लोक बांगलादेशाला सोपवली की जे 17,160 एकर मध्ये जे बांगलादेशी राहत होते की ज्याला आपण बांगलादेशीचा भाग म्हणूया, ती लोक बांगलादेशाला सोपवण्यात आली. आणि बांगलादेशामध्ये जे भारताचे जवळपास 7,100 एकर जमिनीमध्ये जेवढे 14,000 लोक राहत होती ती भारताला त्यांनी सोपवली. मग आता या लोकांना 33,000 आणि 14,000 लोकांना म्हणजे 33,000 लोकांना बांगलादेशाचं नागरिकत्व मिळालं आणि या 14,000 लोकांना भारतीयचं नागरिकत्व मिळालं. भारताने 111 वस्ती बांगलादेशाला सोपवली कारण बांगलादेशाची जास्त वस्ती होत्या आणि बांगलादेशाने जवळपास 51 वस्ती भारताला सोपवल्या आणि अशा 162 वस्तींचं आदान प्रदान 2015 झालं आणि हा प्रश्न कायमचा निकाली निघाला. याला लँड बाउंड्री अग्रीमेंट असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये तिसरं एक दोघं देशांमधलं संघर्षाचं कारण म्हणजे गंगा नदीच्या मुखाशी असलेला जो काही सुंदरबन भाग आहे हे पण तसंच विचित्र आहे. आपण त्या ठिकाणी मागचा जो काही प्रश्न होता तो तर असं सांगतो मी की तुम्हाला जगामध्ये अशी प्रकारची घटना नाही की जी इथं आपण पाहिली लँड बाउंड्री अग्रीमेंट सारखी. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात लँड बाउंड्री कशा प्रकारे असते हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मी स्वतः जेव्हा धुळे जिल्ह्यामधून नंदुरबार जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्यातून जेव्हा गुजरातला जेव्हा आपण जातो त्यावेळेस अशाच प्रकारचा आपल्याला बाउंड्री दिसते. इथं आपण या ठिकाणी एका स्पॉटवर चालतो आहोत तर तिथं भारताची बाउंड्री सॉरी महाराष्ट्राची बाउंड्री, लगेच त्या ठिकाणी थोडं पुढे गेलो का गुजरातची बाउंड्री, अजून तोच रस्ता थोडासा पुढे गेला का पुन्हा अजून महाराष्ट्राची बाउंड्री. अशा पद्धतीनेच म्हणजे हेच भारत आणि बांगलादेशाच्या दरम्यान त्या बाउंड्रीवर आहे. आणि अशाच पद्धतीने हा सगळा लँड बाउंड्री जो काही प्रश्न होता तो मिटला. तिसरं जे काही कारण होतं गंगा नदीच्या मुखाशी असलेले जे काही सुंदरबन भागातील न्यू मूर आयलँड आहे हा निर्जन बेटावर भारत आणि बांगलादेश दोघं आपले मालकी हक्क सांगत होते. हे बेट साधारणतः 2 मैल लांब इथं आपल्याला दिसतंय हे बघा या ठिकाणी 2 मैल लांब आणि 1.5 मैल रुंद म्हणजे एक आयत आकृती याच्यासारखा ही हा लँड आहे. बांगलादेश या बेटाला दक्षिण तळपट्टी म्हणून संबोधतं. बघा न्यू मूर साऊथ तळपट्टी आयलँड बांगलादेशाला ते म्हणून संबोधतं. त्यावर कोणत्याही प्रकारचं बांधकाम नव्हतं पण बांगलादेश म्हणतो की आमचा हक्क आहे, भारत म्हणतो की आमचा हक्क आहे. आणि मात्र याच्यामध्ये काय झालं की 1981 भारताने आपल्या निमलष्करी दलांना तिथं पाठवलं आणि आपला तिरंगा ध्वज तिथं फडकवला म्हणजे ते भारताचं ते न्यू मूर आयलँड आहे हे सिद्ध झालं. तेव्हापासून हे बेट भारताच्या ताब्यात होतं. पुन्हा हा प्रश्न 2014 संयुक्त राष्ट्रात गेला आणि तिथं त्या लवादाने या बेटाच्या मालकीवरून हा वाद समाधानकारकरित्या सोडवला, तो भारताच्या ताब्यात दिला. परंतु बांगलादेशाचं त्याच्यावर म्हणजे त्यांना आवडत नव्हतं किंवा त्यांना तो निर्णय तो न्याय जो दिलेला होता या संयुक्त राष्ट्राने तो मान्य नव्हता. मग पुढे त्या ठिकाणी हे असं सुरू राहिलं आणि मात्र आता या ठिकाणी हे ते सध्या समुद्राची पातळी वाढली, दरवर्षी समुद्राची पातळी वाढते आहे, हिमनग वितळता आहेत आणि त्याच्यामुळे समुद्राची पातळी वाढून हे बेट पूर्णपणे पाण्याखाली गेलं. आज तिथं ते बेट दिसत नाही हे बघा आपण पिक्चरमध्ये पाहू शकतात. इथं ते न्यू मूर आयलँड आहे परंतु पूर्ण पाणी आहे त्याच्यावर, पाण्याखाली ते एक बेट गेलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं कारण आहे बेकायदेशीर घुसखोरी. हा दोन्ही देशांदरम्यानचा संबंधांमधला वादग्रस्त मुद्दा आहे. 1971 बांगलादेश मुक्तीसाठी युद्ध झालं हे आपल्याला माहिती आहे.
त्याच्या आधीपासूनच लक्षावधी बांगलादेशी हे निर्वासित जे आहेत ते भारतामध्ये आश्रयाला आलेत, मात्र युद्धानंतर त्याच्यातले काही गेलेत, त्यांना परत पाठवण्यात आलं, काही इथंच थांबलेत, तह तह झाला. आणि या तहानंतर असंख्य बांगलादेशातून काही जे काही नागरिक आहेत ते बेकायदेशीररित्या भारताच्या पूर्व भागांमध्ये, पूर्वोत्तर जे काही सीमा आहेत तिथं घुसलीत, जे 4-5 राज्यांचे सीमा त्याला लागून आहेत तिथं घुसलीत आणि तिथं राहू लागलीत. कारण त्यांना तेव्हा मात्र फक्त पोट भरण्याचं त्यांचं त्यांची चिंता होती. आणि मोठ्या प्रमाणात ही अशी बेकायदेशीर घुसखोर झालं आणि भारताच्या अंतर्गत सुरक्षेला इथं मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यातून काय झालं की पूर्वोत्तर राज्य, पूर्वोत्तर जे काही सीमा भाग आहेत इथं लोकसंख्येचं प्रमाण बदललं, लोकसंख्या वाढली. कारण हे एवढ्या मोठे जत्ते भारतामध्ये येऊ लागलेत आणि मग त्या पूर्व भागामध्ये ते राहू लागलेत, ते आजपर्यंत तर जाणार नाहीत. मग तिथं लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढल्यामुळे तिथले लोक त्या ठिकाणी संघर्ष किंवा असंतोष निर्माण झाला. त्यांनी बांगलादेशी गो बॅक अशा पद्धतीने संघर्ष सुरू केला. त्या जनतेमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आणि तो प्रश्न त्या ठिकाणी मिटलेला नव्हता तरी सुद्धा. अजून पाचवं कारण होतं, बांगलादेशाने चीन बरोबर संरक्षण सहकार्यासाठी अधिकृत करार केला. चीन आणि बांगलादेशाचे सामरिक संबंध हा भारतासाठी चिंतेचा विषय होता. कारण जर बांगलादेश चीन सोबत जाऊ इच्छित असेल किंवा करार करू इच्छित असेल, मैत्री करू इच्छित असेल, तर भारताचे संबंध त्या ठिकाणी थोडेफार दुरावलेत. कारण भारताचा शत्रू म्हणूनच त्या ठिकाणी चीन ओळखला जातो. पुन्हा बांगलादेशाचे पंतप्रधान शेख हसीना 2017 भारताच्या दौऱ्यावर आल्यात आणि त्यावेळी उभय पक्षांमध्ये करार झालेत, सामंजस्य करार सुद्धा झालेत आणि त्यात संरक्षण क्षेत्रातील सहकार्याचाही समावेश करण्यात आला. संरक्षण क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्य करायचं आणि दोन्ही देशांनी एकमेकांना संरक्षण क्षेत्रामध्ये मदत करूया अशा प्रकारे कबूल केलं, तशा प्रकारे करारही केलेत आणि दोन्ही देशांच्या इच्छा त्याच्यातून दोघं एकमेकांना मदत करण्याची दोघं देशांची इच्छा आहे असं त्या ठिकाणी त्या करारातून समजतं. या पद्धतीने आज आपण दोन देशांची माहिती इथं आपण मिळवली. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण भाग 4 श्रीलंका आणि अफगाणिस्तान या दोन देशांची माहिती मिळवणार आहोत दक्षिण आशियातल्या. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आपण पुढे पाठवत राहा. धन्यवाद.